बातमी आहे आताची ह्या घडीची मोठी बातमी आपण पाहतो आहोत. बीड मध्ये शेतकरी संतापलेले आहेत. आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतो आहोत. बायको देता का बायको चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि अभिनेत्याला मारहाण करण्यात आलेली आहे. बीड शहरातील आशा टॉकीज मधला हा संपूर्ण प्रकार ही घटना बीड जिल्ह्यातली आहे. चित्रपटाद्वारे शेतकऱ्यांची बदनाम करण्यात आलेला आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि अभिनेत्याला मारहाण करण्यात आल्याची घटना बीडमध्ये घडली. शेतकरी मुलांना लग्नासाठी एकूणच या चित्रपटाच्या घटनेच्या ठिकाणी चित्रपटगृहामध्ये हा वाद पाहायला मिळतोय. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी उद्धव मोरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत. उद्धव, काय नेमका हा प्रकार घडलेला आहे, सध्याची काय परिस्थिती आहे, काय नेमका वाद आहे? ज्ञानेश्वर, खर तर आज बायको देता का बायको या चित्रपटाचं ते प्रदर्शित काल झालेलं आहे आणि याचं प्रमोशन करण्यासाठी या चित्रपटाचे दिग्दर्शक, या चित्रपटाची नायिका, त्याचबरोबर या चित्रपटामधला प्रमुख अभिनेता, प्रमुख भूमिका निभाव केलेला अभिनेता आशा टॉकीज या ठिकाणी प्रमोशनसाठी आले होते. मात्र 10 ते 15 ते 20 तरुणांनी जे आहे त्यांच्यावर अचानक पद्धतीने आशा टॉकीज म्हणजे चित्रपट गृहामध्ये हल्ला केला. यामध्ये अभिनेते जे आहेत सुरेश ठिंगणे हे गंभीर रीत्या जखमी झालेले आहेत. पोलिसांकडून काही कारवाई करण्यात आली आहे का? पोलिसांनी काही उत्तर दिले का? उद्धव सर, आता पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत कारण की आताच पोलीस स्पॉटवर आहेत. जे मीडियांकडे उपलब्ध झालेले व्हिडिओज आहेत त्यामध्ये हे मारहाण करणारे तरुण नेमके कोण आहेत या सगळ्या संदर्भामध्ये पोलीस माहिती घेतात. बीडच्या शिवाजीनगर पोलीस जे आहेत यांनी काही पोलीसही जे मारहाण केलेले आरोपी आहेत यांचा शोध घेण्यासाठी पोलीस रस्त्याने फिरत आहेत. म्हणजे घटना अत्यंत गंभीर आहे. मात्र या घटनेचं कारण असं पुढे येत आहे की बायको देता का बायको ही शेतकरी पुत्रांना बायको न मिळत असल्याचं या चित्रपटात काहीतरी आक्षेपार्ह असल्याचं मारहाण करणाऱ्या तरुण त्या ठिकाणी मारहाण करताना ओरडून सांगत होते. त्यामुळेच ही मारहाण झाल्याची माहिती पुढे येते. आता नेमकी ही मारहाण कुणी केली आणि कशामुळे केली या सगळ्या संदर्भामध्ये आता आपल्याला पोलीस तपास करत आहेत आणि संपूर्ण प्रकरण पोलीस तपास करतात, योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती मिळते. धन्यवाद उद्धव दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.